आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगाव विभाग पत्रकार संघाचे लवकरच नूतनीकरण, नवीन संचालक मंडळाची होणार निवड. शासनाच्या नवीन नियमानुसार पत्रकार संघाचे नूतनीकरण आणि संचालक मंडळ निवड अनिवार्य असल्याने सदलगाव विभाग पत्रकार संघाचेही लवकरच नूतनीकरण आणि नवीन संचालक मंडळाची निवड होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष श्यामलिंग किल्लेदार यांनी दिली. राज्य वार्ता विभागाकडून आलेल्या नवीन नियमानुसार पत्रकार संघाचे नूतनीकरण आणि संचालक मंडळाची निवड करणे गरजेचे आहे. यासाठी सदलगाव विभाग पत्रकार संघाचेही नूतनीकरण करण्यात येणार असून सर्व पत्रकारांचे सहकार्य आवश्यक असल्याचे संघाचे अध्यक्ष श्यामलिंग किल्लेदार यांनी आयोजित पत्रकार संघाच्या बैठकीत सांगितले. गेल्या 20 वर्षापासून संघाचे नूतनीकरण झालेले नाही. संघात 32 अधिक सदस्य आहेत. शासनाकडून पत्रकारांना मिळणाऱ्या विमा योजना, पत्रकार भवन, ज्येष्ठ पत्रकारांना आरोग्य योजना, ओळखपत्र यासारख्या अनेक योजनांसाठी संघाचे नूतनीकरण करणे गरजेचे असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले. याप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष कृष्णा आर्गे, सुभाष बदनिकाई, गजानन पाटील, रंगराव बन्ने, शिवाजी भोरे, तानाजी बिरनाळे, सुयोग किल्लेदार, अजित कांबळे, वैभव खोत, अभिजित लठ्ठे यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बोरगाहून शिवाजी भोरे. सदलगाव विभाग पत्रकार संघटना ही बऱ्याच वर्षापासून या परिसरामध्ये कार्यरत आहे आणि त्या अनुषंगाने सध्याच्या या नवीन शासनाच्या नवीन धोरण किंवा ते बदललेले नियम त्या अनुषंगाने आता संघटनेची एक नोंदणीकृत किंवा रिन्युअल या अनुषंगाने ते एक करण्याचं एक आम्हाला एक वरून एक माहिती मिळाली आहे. त्या अनुषंगाने आज बैठकही बोलवण्यात आली होती. बैठक आज अध्यक्ष श्यामलिंग किल्लेदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेला आहे. विशेष करून सदलगाव विभाग पत्रकार संघाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना एक सांगण्यात व सूचना देण्यात येत आहे की येत्या 15 आत जे सर्व सदस्य आहेत त्यांना एक विशेष म्हणले की त्यांचं एक अधिकृत असलेले एक पत्रकारितेमध्ये काम करतील एक ओळखपत्र किंवा मानधनपत्र किंवा आणि कोणी त्यांच्या पत्रकारितेत अधिकृत असलेले एक पुरावा आणि 4 पत्रकार संघाच्या या अध्यक्ष म्हणून असलेले श्यामलिंग किल्लेदार यांच्याकडे 15 आत देणे गरजेचं आहे. कारण येत्या 25 तारखेपर्यंत एक प्रोसिजर आपण पार करायची आहे.